न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघू आजच्या हेडलाईन्सची. बायोमेडिकल वेस्टचा जीव घेणा खेळ, प्रशासन कारवाई करेल का? अनलॉकची गर्दी तारक ठरणार की मारक? मान्सूनपूर्व नाला सफाईला मनपाद्वारे खो. जागतिक पर्यावरण दिनी 5000 सीड बॉलचे रोपण. वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत कोणीच गंभीर नाही. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पीकेव्हीमधील कोविड केअर सेंटरपासून काही अंतरावर बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर जाळण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय. प्रशासन यावर कारवाई करेल का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आरोग्य यंत्रणा गेल्या 2 महिन्यांपासून अनेक चुका करीत आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर काही निगेटिव्ह रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असे प्रकार नित्याचेच होत चालले आहेत. आरोग्य यंत्रणा काही ठिकाणी चांगले काम करीत असली तरी समन्वयाच्या अभावातून काही ठिकाणी मात्र चुका करताना दिसत आहे. सुरुवातीला सरोपच्या रुग्णालयात रुग्णांची हेडसाण, क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा असे प्रकार पाहावयास मिळाले. लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून ह्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवल्यासुद्धा, परंतु आता तरी आरोग्य यंत्रणेने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरजवळ अवघ्या 10 मीटर अंतरावर बायोमेडिकल वेस्ट जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. ही अत्यंत भयावह स्थिती आहे. आरोग्य विभाग बायोमेडिकल वेस्ट जर कोणी बाहेर फेकले किंवा खाजगी यंत्रणांनी उघड्यावर जाळले तर त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करतात. परंतु आरोग्य विभागानेच जर ही अक्षम्य चूक केली असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला नको का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 2 दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरोपचार रुग्णालय व पीकेव्हीमधील क्वारंटाईन सेंटर व कोविड सेंटर स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशालाच आरोग्य विभागाने हरताळ फासल्याचे दिसून येते. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस महामारीत वापरण्यात येणारे बायोमेडिकल वेस्ट हे सॅनिटाईज करून विशिष्ट बॅगमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करण्यात येते. यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे, परंतु पीकेव्हीमध्ये उघड्यावर हे बायोमेडिकल वेस्ट चक्क जाळण्यात येत आहे. याला काय म्हणावे या संदर्भात आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार पीकेव्हीमधील क्वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारीत येते. येथे सुरू असलेला प्रकार हा भयावह असून आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे हे प्रकार घडत असून जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनलॉक 1 मध्ये सम विषम योजना राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून या योजनेची सुरुवात अकोला शहरात सुरू झाली असून शनिवारीही शहरातील प्रमुख मार्गावर प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे ही गर्दी कोरोनासाठी तारक ठरणार की मारक असा प्रश्न निर्माण झालाय. जनतेला आता लॉक नव्हे तर अनलॉक हवे आहे हे जाणवल्याने शासनाने अखेर लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी अकोल्यात सम विषम तारखाप्रमाणे व्यावसायिकांनी व्यवसाय करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु याचा परिणाम असा झाला की बाजारपेठेत व रस्त्यांवर प्रचंड गर्दी वाढली असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. हे अनलॉक जनतेसाठी तारक की मारक असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. अकोला शहरातील मुख्य मार्गावर गर्दी असल्याचे पाहावयास मिळाले आहे. दरम्यान सदरची गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील मार्ग व प्रतिष्ठाने सम विषम तारखाप्रमाणे सुरू राहतील याबाबत आदेश जारी केले आहेत. शहरातील सर्व दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु शहरातील दुतर्फा दुकाने उघडी असून प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे कोरोना संक्रमणात भर पडण्याची भीती असून हे अनलॉक तारक ठरणार की मारक हे आता येणारा काळच सांगणार आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील लहान मोठ्या नाल्यांची सफाई मान्सूनपूर्व पावसापूर्वी करण्यात न आल्यामुळे शहरातील अनेक भागात याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागू शकतो। कोरोना महामारीत ही बाब अत्यंत भयावह आहे। 7 जून पासून मान्सून सुरू होत आहे। मान्सून सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेद्वारे शहरातील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू करणे गरजेचे असते, परंतु यावर्षी कोरोना सारखी भयंकर महामारी असताना सुद्धा अकोला महानगरपालिकेने लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई केलीच नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराची अवस्था भयानक होऊ शकते। एक प्रकारे महानगरपालिकेने नाले सफाईला खो दिल्याचे दिसून येते। यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे। या पावसाळ्यात अनेक आजार बळावतात, त्यामुळे दरवर्षी अकोला महानगरपालिकेच्या वतीने याच्या रोकथामाकरिता पावसाळ्याच्या 1 महिन्यापूर्वी लहान मोठे नाले सफाई करणे अनिवार्य होते। परंतु पावसाळा तोंडावर येऊनही अद्यापपर्यंत मनपाद्वारे शहरातील नाला सफाईची सुरुवात केली नसल्याची बाब समोर आली। पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात जर मुसळधार पाऊस आला तर शहरातील खालच्या भागात असलेल्या नाल्यांमध्ये पाणी भरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। मागील 2 महिन्यांपासून महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी 2 हात करीत आहे, त्यामुळे नाला सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। परंतु महामारीच्या या काळात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व आहे। असे असताना नाला सफाईकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य ठरते। पावसाळ्यात अनेक भागात नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते। या घाण पाण्यामुळे इतरही आजार बळावू शकतात, सोबतच महामारीचे संक्रमण सुद्धा वाढू शकते। त्यामुळे मुसळधार पाऊस येण्यापूर्वी तरी मनपाने नियोजन करून नालासफाई करणे गरजेचे आहे। जागतिक पर्यावरण दिनी नाथन व निसर्ग प्रेमीद्वारे 5000 सीड बॉलची निर्मिती करण्यात आली। हे सीड बॉल शहरातील विविध भागात रोपण करण्यात येतील। निसर्गप्रेमींचा हा उपक्रम प्रशंसनीय असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे। दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे। या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आगरकर हायस्कूलमध्ये निसर्गप्रेमी नाथन यांच्या पुढाकाराने निसर्गप्रेमींनी लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून परिसरातील वड पिंपळ झाडाचे बीज संकलन करून माती भिजवून त्यात बीज मिक्स करून त्याचे सीड बॉल तयार करण्यात आले। हे सीड बॉल शहरातील विविध भागात रोवण्यात येणार असून लाखोच्या संख्येने झाडांना जगविण्यात येऊन शहराला हिरवेगार बनवण्याचा संकल्प घेण्यात आला असल्याचे नाथन यांनी सांगितले। पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात येणारा हा उपक्रम खरोखर प्रशंसनीय आहे। नाथन यांनी व त्यांच्या निसर्गप्रेमी मित्रांनी पर्यावरण दिनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे। पर्यावरण दिन है और वड पूर्णिमा है, आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। आज हम लोग ऐसा किया कि बहुत सारा एक लोड मिट्टी लाया, खाली मिट्टी, और हमारा बस बीज वड का बीज बहुत सारा लाखों बीज मैंने रेडी करके रखा। आज अपना दोस्त लोग सबको इन्वाइट किया। ये लॉकडाउन कोरोना की वजह से हम लोग सोशल डिस्टेंस विथ मास्क ये सब जो कंडीशन से हम लोग फॉलो करके आज हम लोग यहाँ पे बहुत सारा बॉल बनने वाला है, क्योंकि 1 लाख बीज सीड बॉल बनाने का हमारे पास मिट्टी है, मटेरियल है आज। लेकिन दोस्त लोग कितना दम लगाएंगे, आज कितना बनने वाला वो शाम को ही पता चलेगा, लेकिन ज्यादा से ज्यादा बनेगा ऐसा पूरा विश्वास है। अकोला शहरासह जिल्ह्यात कोरोना संक्रमणाबाबत कोणीच गंभीर नसल्याचे दिसून येते। दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून भविष्यात ही आणखी वाढण्याची शक्यता आहे। अकोल्यात कोरोनाचा हा आकडा 8व्या शतकाकडे वळत आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे। याबाबत अजूनही कोणी गंभीर दिसून पडत नाही। कोरोना संक्रमणामुळे अकोल्याची स्थिती गंभीर झाली आहे। दररोज कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळत आहेत। शनिवारी सकाळी 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यामध्ये 7 महिला व 13 पुरुष होते। त्यातील 5 जण सिंधी कॅम्प, 5 देवी खदान, 2 कालाचपुत्रा, 2 डाबकी रोड, तर ताजनगर, बलोदी लेआउट, हरिहरपेठ, खदान, लकडगंज, माळीपुरा लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे। शनिवारी सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात 4 महिला व 6 पुरुष आहेत। त्यात सिंधी कॅम्प येथील 2 तर उर्वरित गंगानगर, जुने शहर, गुलजारपुरा, सोनटक्की प्लॉट, जेतवन नगर, खदान, भारती प्लॉट, गणेशनगर,
व्यंकटेश नगर जयहिंद चौक येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत। दरम्यान दुपारी दोन जणांचा मृत्यू झाला, त्यातील एक जण 70 वर्षीय पुरुष असून हा रुग्ण गुलजारपुरा येथील रहिवासी आहे। हा रुग्ण दिनांक 3 रोजी दाखल झाला होता, उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला। तर अन्य रुग्ण ही 40 वर्षीय महिला असून ती शरीफनगर जुने शहर येथील रहिवासी आहे। ही महिला दिनांक 27 मे रोजी दाखल झाली होती, तिचा आज दुपारी उपचार घेताना मृत्यू झाला। असे दुपारनंतर 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यातील 8 जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 18 जणांना संस्थानगत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे। आज शनिवारी जवळपास 108 अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये पॉझिटिव्ह 30, निगेटिव्ह 78, तर आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवाल 756 झाले असून मयत 36, तर डिस्चार्ज 531 आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 189 वर पोहोचली अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी दाम्पत्याचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते। याचा तपास करीत पोलिसांनी अवघ्या काही तासातच या घटनेचा उलगडा करीत 2 आरोपींना अटक केली। भाडेकरूने या दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बळवंत कॉलनीतील निवृत्त उपजिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नीच्या हत्याकांडाचा पर्दाफाश केवळ 12 तासात करण्यास पोलिसांना यश आले आहे। भाडेकरू दाम्पत्यानेच या घरमालक दाम्पत्याचा गेम केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपी दाम्पत्यास अटक केली आहे। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बळवंत कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथुराम भगत आणि त्यांच्या पत्नी हेमलता भगत या वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला। या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानच्या कलम 302, 384 नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी महिला भाडेकरू मेहमूदाबी परवीन वसीम आणि भाऊ मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून वृद्ध दाम्पत्याकडील लुटलेला 5,72,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। 5/6/2020 रोजी पोलीस स्टेशन खदान हद्दीमधील बळवंत कॉलनी या ठिकाणी श्रीयुत नथुराम भगत व 83 वर्ष जे की सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती हेमलता भगत व 78 वर्ष या दोघांचा रात्री दरम्यान खून करून त्यांचा प्रेत जे आहे ते पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळून सदरची घटना ही अपघाती मृत्यू असल्याचा बनाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता व घरामधील जवळपास सोने चांदीचे दागिने व नगदी असे 5,72,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरीने चोरून नेण्यात आला होता। या संदर्भामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोघ गावकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ तपासचक्र फिरवण्यात येऊन यामधील आरोपी जे आहेत हे निष्पन्न करण्यात आले। त्या आरोपींची नावे जी आहेत मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा वय 42 वर्ष, मेहमद अबी परवीन वसीम वय 38 वर्ष, दोन्ही राहणार इस्लामपुरा जुने शहर अकोला यांना निष्पन्न करण्यात आले व त्यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री वानखडे पोलीस खदान ही करीत आहे। सर नेमकं कारण काय असू शकतं? कारण यामध्ये हे वयोवृद्ध दाम्पत्य घरामध्ये त्या ठिकाणी राहत होते आणि आरोपी यामधील महिला आरोपी जी आहे ही मृतक यांची भाडेकरी होती। त्यांच्याकडे जे काही ऐवज होता व जी रक्कम होती याबाबतीत त्या महिलेला माहिती होती आणि ते पैसे चोरून नेण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य दोघांनी मिळून कटकारस्थानपासून केलेलं आहे। रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आज 346 वर्ष पूर्ण झाले। राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त अकोला येथील शिवाजी पार्कमध्ये दिनविशेष सोहळा साजरा करण्यात आला। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अकोल्यातील शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला सामाजिक अंतर राखत अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार मिटकरीसह शिवप्रेमींची उपस्थिती होती। तुतारींच्या निनादात राज्याभिषेक दिनी शिवरायांना अभिवादन करण्यात आले। छत्रपती शिवरायांच्या विचारांमुळेच आपल्याला आमदारकी मिळाली असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना केले। अकोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार अमोल मिटकरी यांनी तुतारींच्या निनादात वंदन करीत हारार्पण केले। आयुष्यात नेहमीच शिवचरित्र व शंभूचरित्र यांची प्रेरणा घेऊन आजवर कार्य केले आणि त्याची पावती म्हणूनच विधान परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदारकी मिळाली
आयुषा शिवचरित्र शंभूचरित्र आत्मसात करणारे इतिहास निर्माण करतात असे प्रतिपादन यावेळी आमदार मिटकरी यांनी व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्याला आमदार मिटकरी यांच्यासह पवन महल्ले, कृष्णा अंधारे, प्राध्यापक प्रदीप चोरे, विनायकराव पवार, मनोज तायडे, गौरव डोंगरे, श्याम राऊत, डॉक्टर निलेश वानखडे, सोपान कुटाळे यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती. MIDC पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे वाढत चालले आहेत. अनेक ठिकाणी वरली अड्डे सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोल्यातील MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी अर्थपूर्ण कारणामुळे कारवाई करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. MIDC बिके चौक, लक्ष्मी काटा, मंजीत ढाब्याच्या मागच्या बाजूला तसेच या परिसरात अनेक ठिकाणी वरलीचे अड्डे सुरू आहेत. आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून आर्थिक मंदी आलेली आहे. नागरिकांकडे पैसे नसल्याने आर्थिक संकट असताना अशातच चिठ्ठी वरलीकडे नागरिक आकर्षित होत आहेत. सध्या धंदे मजुरी नसल्याने व व्यवसाय ठप्प असल्याने या दरम्यान नागरिक आपले नसीब वरलीच्या माध्यमातून अजमावत अर्थार्जन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने वरलीचा गोरखधंदा फोफावला आहे. दरम्यान MIDC पोलीस याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बार्शी टाकळी येथे सोशल डिस्टन्सिंग व मास्क न घालणे नागरिकांना महागात पडले. तहसील पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने संयुक्तपणे 72 नागरिकांवर कारवाई करीत 16,000 रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या 2 महिन्यांपासून महामारी कोरोना व्हायरस संक्रमणाच्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामीण भाग जेवढा काळजी घेतोय तेवढा अकोला शहरात दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग असो की मास्क न वापरण्याचा प्रकार, ग्रामीण भागात याचे काटेकोरपणे पालन केले जाते. असे प्रकार घडल्यास तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपंचायत, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आवश्यक दंडात्मक कारवाई करून नागरिकांना नियमांचे पालन करण्यास बाध्य केले जाते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे बार्शी टाकळी शहर. आज रोजीपर्यंत बार्शी टाकळी येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, त्याचप्रमाणे मास्कचा वापर न करणे या कारणावरून तहसील प्रशासन, नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त स्तरावर मोहीम राबवून 72 कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये जवळपास 16,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. असा प्रकार जर प्रत्येक तालुक्यात झाला तर कोरोनाचे हे संक्रमण अकोला जिल्ह्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. बार्शी टाकळी तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपंचायतचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज आहे असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. पोलीस स्टेशन बार्शी टाकळी टाउन परिसरामध्ये पोलीस विभाग, तहसील विभाग, त्याचप्रमाणे नगरपंचायत असे संयुक्त स्तरावरती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये जे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत, त्याचप्रमाणे मास्कचा वापर करत नाहीत अशांवरती कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 72 केसेस करण्यात आले असून 16,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. बायोमेडिकल वेस्टचा जीव घेणा खेळ, प्रशासन कारवाई करेल का? अनलॉकची गर्दी तारक ठरणार की मारक? मान्सूनपूर्व नाला सफाईला मनपाद्वारे खो. जागतिक पर्यावरण दिनी 5,000 सीड बॉलचे रोपण. वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत कोणीच गंभीर नाही. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.